सर यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टॉस बॉक्सवर आपण देण्यात येणार आहे. टॉस बॉक्सवर जायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि चालू सामना असेल तो म्हणजे विजयी संघ असेल. विजयी संघ ठरलेले आई एकवीरा कुटलवाडी वर्सेस ओम नम शिवाय मातृली. हा सामना झाल्यानंतर पायल इलेवन एम के ग्रुप दिवीवाडी वर्सेस विवेक इलेवन ताडबागले यानंतर झाला. हा सामना झाल्यानंतर तो सामना असेल. तर पहिलं शतक हो पहिल्या चेंडूवर लेग बिफोर फलंदाज बाद होतोय. And from Matruli. विजय राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा चार पाच पौलांचा रन अप. रनिंग मध्ये मिस्टेक होतोय. विजय पुन्हा एकदा तर स्ट्राईक अँड महेश पाहूया. पुन्हा एकदा ब्लॉक हल्ला टाकलेल चिंटू. बॅट कट वैयक्तिक व सांघिक खातं खोलतो महेश. एक या धावेने धावसंख्या एक. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल खुटळवाडी संघाकडून. परंतु स्ट्राईक एंडला मात्र येतोय अजय. एक हॅडिटर फलंदाज चौकार आणि षटकारांचा बादशाह म्हणला जातो. आदिवासी इलेवन स्टार स्पोर्ट अलिबाग मुरुड या आशुषण मधील एका सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज अजय वाघमारे. ओ हलका प्लेस केलेला चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं सीमारेषा पार जातोय. चौकार. धावसंख्या पाच. पुन्हा एकदा विजय राईट अमोर द विकेट.
हो ब्लॉक हॉलला पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकलेल चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला विजय याच्या माध्यमातून स्ट्राइक अँडला अजय नॉन स्ट्राइक अँडला महेश तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विजय चार पाच पावलांचा राणा आप्पा हो पुन्हा एकदा ब्लॉक हल्ला चेंडू या वेळेस धावून पडून मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण एक या धावेने धावसंख्या वाढतोय धावसंख्या होतोय सहा एक बाद सहा चला मित्राओ जास्त वेळ वाया घालवू नये वेळ वाया जातोय हो पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकलेल चेंडू या ठिकाणी मात्र कौकर्णच्या दिशेने खेळून काढलेल चेंडू शतक पूर्ण पहिल्या शतकाखेर संघाची धावसंख्या होतोय सात एक बाद सात जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नये कर्णधाराला सूचना असेल तर गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाजाचं नाव रुपेश वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक खुडलवाडी संघाकडून युवा गोलंदाज मूर्ती लहान पर कीर्ती महान पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय रुपेश राईट अमोर द विकेट शॉर्ट पिच चेंडू हलकाच प्लेस ऑफसाईडच्या दिशेने धावून पळून एक धाव सहजरित्या पूर्ण आता मात्र स्ट्राईक हँडला येतोय अजय वाघमारे मित्रांनो आयकॉन आयकॉन खेळाडू आहे ओम नम शिव मातृळी संघाचा स्वतः कर्णधार आहे पाहूया रुपेश याच्या गोलंदाजी वर कमीत कमी दोन ते तीन मोठे फटके नक्कीच येणार सुंदर सुंदर गोलंदाजी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अजय वाघमारे सुंदर गोलंदाजी खोटळवाडी संघाकडून पाहायला मिळतो आपल्याला रुपेश पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट शॉर्ट पिच चेंडू हवाई फायर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणी दणदणी षटकार प्रियत
प्रेक्षकांना सुद्धा हौस असेल मैदानात सामना पाहण्याची। रुपेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड द विकेट, या ठिकाणी वन बाउंस सीमारेषा पार चेंडू। सुंदर सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक, दोन षटक अखेर संघाची धाव संख्या तो 24, एक बाद 24। वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं शतक घेऊन येतोय सौरभ आई एकविरा खुटलवाडी संघाकडून। लोअर फुलडॉट चेंडू, या ठिकाणी पंजांचा इशारतोय स्वेअर चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धावेने धावसंख्येत वाढवतोय, धावसंख्या होतोय 25। खराब सुरुवात म्हणावी लागेल सौरभ याच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेल चेंडू, या ठिकाणी धावचीचा चान्स। धावून पळून मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण, एक या धावेने धावसंख्या वाढतोय, धावसंख्या होतोय 26। आता मात्र सौरभ याच्या याची परीक्षा असेल, करडा स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अजय वाघमारे। लोअर फुलटॉस चेंडू हवाई फायर, या ठिकाणी सुंदर झेल किरण याच्या माध्यमातून टिपला जातोय अजय बॅक टू द पवेलियन। सुंदर फलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला अजयच्या माध्यमातून, 9 चेंडू 21 धावांची खेळी, 2 षटकार आणि 1 चौकार, 2 चौकार। केतन नवीन फलंदाज, ब्लॉक हल्ला चेंडू,
चेंडू नॉमसलँड मध्ये पडतोय, गचाळी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला खुटलवाडी संघाकडून। धावड पळून एक धाव सहजरी, दोन धावा सहजरी पूर्ण, दोन या धावेने धावसंख्या वाढतो, धावसंख्या होतोय 28। नितेश यांचं अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्या फळंदाज नक्कीच झेलबाद झाला असता। सचिन याच्या हातात झेल गेला किंवा सचिन याच्या हातीत झेल उडालं तर मात्र फलंदाजाने समजून जायचं आहे की आपल्याला तंबूच्या दिशेने जावं लागेल। मित्रांनो, आदिवासी 11 स्टार स्पोर्ट असोसिएशन मध्ये हे अलिबाग मुरुड या असोसिएशन मध्ये सचिन नाईक खुटलवाडी आणि महेश वाघमारे पिंपळवाडी हे असे दोन क्षेत्ररक्षक आहेत की ज्यांच्या हद्दीमध्ये झेल उडाला तर मात्र फलंदाजाला तंबूच्याच दिशेने जावं लागेल असे क्षेत्ररक्षक आहेत ज्यांची ख्याती आहे। मित्रांनो, सुंदर चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, विजयाला मात्र काही समजत नाही। चेंडू जातो निर्धाव, मित्रांनो काही खेळाडू असे सुद्धा असतात की ते खेळाडू फक्त क्षेत्ररक्षणाच्या जीवावरच संघामध्ये असतात, असे सुद्धा खेळाडू आहेत। सुंदर चेंडू, लेग बिफोरचा अपील होता, पंचाने ते फेटाळलेला आहे, शतक पूर्ण, तीन शतक अखेर संघाची धावसंख्या होतोय 28, 3-28, तिसऱ्या शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता 28। सौरभ सुंदर गोलंदाजी, चार धावा देत दोन फलंदाजांना तंबूचे रस्ता दाखवतोय, सुंदर गोलंदाजी सौरभ। मित्रांनो, मातृळी संघ आपण प्रथम फलंदाजी करतोय तर आपल्याकडे कमीत कमी चार षटकांमध्ये 50+ स्कोर असणं फार महत्वाचं आहे, अन्यथा 30-35 धावा असतील तर मात्र दोन षटकान पुरेसे असतील, कारण सचिन सौरभ आणि विजय सारखे फलंदाज आहेत खुटलवाडी संघामध्ये जे कोणत्याही गोलंदाजाला आसमान दाखवण्याची तर सचिन येतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व सांगिक का चौथं शतक राईट अमोर द विकेट ब्लॉक खाली चेंडू महेश हो सुंदर फटका पुन्हा एकदा सचिन 4-5 पावलांचा रण अप त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू परंतु या ठिकाणी मात्र फलंदाज बीट होतो महेश। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला खुटलवाडी संघाकडून। सचिन पुन्हा एकदा
पंचांचा इशारा तो स्वेर चेंडू वाइट चेंडू अवंतर धावण धाव संख्येत वाढतो धाव संख्या होतोय 33 पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा स्वेर चेंडू वाइट चेंडू अवांतर धावण धाव संख्येत वाढतोय धाव संख्या होतोय 34 बाद फलंदाज धावचित बाद होतोय विजय साठी यायचं आहे पायल 11 एमके ग्रुप दिवीवाडी वर्सेस विवेक 11 ताडवागळे
चला आई एकविरा कुटलवाडी संघ दोन फलंदाज सलामीची जोडी मैदानात पटवायचे आपण जरा टाळ्यांच्या गजरात जाऊ दे कारण 43 धावांचा आव्हान आहे विजयासाठी सचिन तर तयार आहे कारण आयकॉन प्लेयर आहे कुटलवाडी संघाचा स्वतः कर्णधार आहे सचिन सचिन आणि सौरभ सलामीची जोडी मैदानात हीच ती जोडी आहे जी कुटलवाडी संघाला बरेचशा टूर्नामेंट्स मध्ये फाइनल पर्यंत पोहोचवणारी हीच जोडी आहे केतान वाघमारे केतन वाघमारे वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं शतक घेऊन येतोय ओम नमः शिवाय मातृळी संघाकडून स्ट्राइक एंडला सौरभ नॉन स्ट्राइक एंडला सचिन पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा आई एकविरा कुटलवाडी संघाला नवीन फलंदाज येतो विजय मित्राहो आता मात्र पडे मिया छोटे मिया दोन्ही सख्खे भाऊ आपल्याला अलिबाग मुरुड प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी आई एकविरा कुटलवाडी संघाचं नेतृत्व करताना दिसतील कारण दोन्ही फलंदाज एकापेक्षा एक आहेत मित्राहो आपल्याला पाहून वाटणारही नाही की विजय हा फलंदाज असेल लोअर फुलटा चेंडू चेंडू उंच हव्यात चेंडू या ठिकाणी सुंदर झेल तर दोन चेंडूंवरती दोन फलंदाज बाद मित्रा हो आपल्या आहे आणि तडवागले दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचंय चला टॉच बॉक्स कडे जायचंय दोन्ही कर्णधार टॉच विन साठी अजय संघ मालक स्वतः आई एकविरा कुटलवाडी संघाचा संघ मालक स्वतः मैदानामध्ये दिसतोय आपल्याला फलंदाजी करण्यासाठी पाहूया जबाबदारी असेल स्ट्राईक रोटेट करून खेळावं लागेल मित्रांनो कारण चार षटकांमध्ये 43 धावा मोठे फटके मारण्याची गरज नाही सिंगल डबल मध्ये खेळलं तर शेवटच्या दोन षटकांमध्ये सचिन पुरेसा सामन्याला कंट्रोल करेल या ठिकाणी पंचांचा इशारा येतो स्वेअर चेंडू व्हाईट चेंडू अवंतर धावेने सांघिक खातं खोलतो कुटलवाडी संघ एक खराब चेंडू परंतु खराब चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही अजय याला अन्यथा हा चेंडू नक्की सीमारेषा पार गेला असता पुन्हा एकदा केतान सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला तीन चेंडू
सुंदर ऑफसाइडच्या दिशेने खेळून काढले चेंडू हवाई फायर चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर खणखणीत दणदणीत षटकार पुन्हा एकदा केतन लेफ्ट आर्म राइट आर्म सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक म्हणावं लागेल केतन अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला केतन याच्या माध्यमातून स्वेर चेंडू पांचांचा इशारा तो स्वेर चेंडू वाइट चेंडू अवंतर धावेने धावसंख्या वाढवते धावसंख्या होतोय आठ या टूर्नामेंट्स मध्ये आजच्या दिवसातील 25वा चेंडू वाइट जातोय मित्रांनो पहा धरणे गुरुजी असंच उगीचच म्हटलं जात नाही की सोदर झेल मैदानात रामू रामायच्या माध्यमातून टिपला जातो हॅलो 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 विवेक इलेव्हन ताडवागले वर्सेस दिवेवाडी महाजने पायल इलेव्हन एमके ग्रुप याचे टॉशन होत आहे दिवेवाडे महाजने मला टॉशन होतोय आणि प्रथम सत्रक्षण शिकवतोय तर सत्रक्षण शिकवताना आपण कुठ परत मजल मारू शकता ते थोडक्यात सांगायचं आहे काहीतरी तसेच स्टार ताडवाकले मगाशी सुद्धा आपण पाहिले सुंदर असं फलंदाजी आणि सर्वच गोष्टी त्यांच्यात गुण आहेत आता ह्या टुर्नामेंट मध्ये काय होणार आहे आणि ह्या सामन्यात काय होणार आहे ते थोडक्यात कर्णधार विकास आपण बोलायचं आहे किती धावा मारू शकता 50 ते 60 ठीक आहे ऑल द बेस्ट कॉट बँडचा अपील होता पण चांडणे ते फेटाळलेला आहे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला ओम नम शिव मातृळी संघाकडून कारण पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद दिवीवाडी संघ टॉसविन झालेला आहे लोड फुल टॉस चेंडू हवाई फायर वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषा पार जातो चेंडू चार धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार सचिन याने मात्र आपली जबाबदारी कर्णधार पदाची जबाबदारी पुरेपूर या ठिकाणी हवाई फायर चेंड बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत दणदणीत षटकार कडक शॉट
धाव संख्येत सहा ने भर धाव संख्या तो 24। सुंदर फलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला। कर्णधार कर्णधाराला साजेशी कामगिरी पाहायला मिळतो आपल्याला। या ठिकाणी कवर च्या दिशेने खेळून काढलेले चेंडू शॉटला कर्ण प्रत्येक चेंडू वरती धाव संख्या होतोय 28। दोन शतक अखेर संघाची धाव संख्या होतो 28। 43 धावेंचं आव्हान, 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज अजूनही विजयासाठी। आई एकवीरा खुटाळवाडी संघाला 12 चेंडू 15 धावा। गोलंदाजी वाघ गोलंदाजी मार्गवर येतोय आदिनाथ। आदिनाथ वाघ मारे तारा स्ट्राइक एंड लकी रन। 12 चेंडू आणि 15 धावांची गरज। हो 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 झेल ड्रॉप साधा सिंपल झेल ड्रॉप होतो या ठिकाणी। सागर अतिशय खराब शतरक्षण पाहायला मिळतोय सागर याच्या माध्यमातून। आदिनाथ पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक। झेल पकडला असता तर नक्कीच कुठेतरी सामन्यात रंगत वाढली असती। या टूर्नामेंट मधील 100 चेंडू डॉट झालेले आहेत मित्र हो। लेफ्ट साइडच्या दिशेने बॅटची कडा घेतो चेंडू फील्ड केला जातो तत्पुरती धावून पळून एक धाव सहजरित्या पूर्ण। एक या धावेने धाव संख्या होते धाव संख्या होतोय 30। 9 चेंडू 13 धावेंची गरज अजूनही। करारा प्रहार सुंदर कारण धाव संख्या होता 36 आणि षटकार सुद्धा 36। नवीनच चेंडू हवाई फायर मित्र हो। क्रिकेट मध्ये उगाचच म्हटला जात नाही कॅच विन द मॅच। सामन्याचं समीकरण वेगळं असतं या ठिकाणी। सलग दोन चेंडूंवरती दोन षटकार खेचतोय किरण पुन्हा एकदा।
या ठिकाणी कार्पेटच्या साइन खेळून काढलेले चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण कुटरवाडी संघ विजय होता।